अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील मूळ रहिवासी आणि आता सद्यस्थितीत जामनेर येथे स्थायिक असलेल्या संचेती परिवाराचा आज शेंगोळा गावचे सरपंच तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। वैकुंठवासी हिरालाल बाबूलाल संचेती यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी शेंगोळा गावाला वेळोवेळी सहकार्य केले आहे। शेंगोळा गावात जन्मलेल्या आणि शेंगोळा गावचे भूमिपुत्र असल्याची जाण ठेवत वैकुंठवासी हिरालाल बाबूलाल संजेती यांच्या तीनही मुलांनी कोरोना काळात शेंगोळा गावासाठी अन्नदान करून तसेच आर्थिक स्वरूपातील मदत देऊन गावाचे ऋण फेडण्याचे काम केले। त्यामुळे गावाच्या वतीने या संचेती कुटुंबाचे कौतुक करत त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संचेती कुटुंबाच्या वतीने समस्त शेंगोळा गावच्या ग्रामस्थांसाठी महाभोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। हिरालाल संचेती उर्फ लाला शेठ व भवरीबाई यांचे चिरंजीव दीपक, मनोज, निलेश एवं राकेश यांची जन्मभूमी शेंगोळा येथे आज हा भंडाऱ्याचा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे। एक आपल्या समाजाचं देणं म्हणून आपली कर्मभूमी, तर आता जळगाव आहे पण जन्मभूमी ही शेंगोळा असल्यामुळे एक छोटासा कार्यक्रम संचेती परिवार तर्फे आज आयोजित करण्यात आला, त्याला आपण सर्वांची उपस्थिती दिली। संचेती परिवार आपले खूप खूप आभार व्यक्त करत आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाला एक विशेष सहयोग गावाच्या पहिल्या नागरिक सरपंच ताईंनी जी मदत केली ती एकदम अमूल्य आहे आणि त्यात दिलीप भाऊ यांचं योगदान हे एकदम पारिवारिक असे वर्षानुवर्षाचे संबंध म्हणजे आमचे बॅजीसा लाला शेठ आणि यांचे एक पारिवारिक संबंध आहे, त्याचे जिव्हाळ्याचे संबंध हे वर्षानुवर्ष कायम आहे आणि या भंडाऱ्यासाठी ती जेवढी मेहनत दिलीप भाऊ करत आहे हे संचेती परिवारच्या तर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि एक छोटासा सत्कार ते करण्याची इच्छा व्यक्त आहे त्यांनी तो स्वीकारावा अशी मी विनंती करतो। आज वैकुंठवासी हिरालाल बाबूलाल संचेती उर्फ लाला शेठ यांच्या स्मरणार्थ आपले त्यांचे चिरंजीव दीपक भाऊ, मनोज भाऊ, निलेश भाऊ, राकेश भाऊ आणि त्यांची मातोश्री श्रीमती भौरीबाई हिरालाल संचेती ते आमच्या शेंगोळा गावासाठी त्यांचं योगदान इतकं आहे की प्रत्येक कोरोनाच्या काळात संपूर्ण गावात ते किट वाटप करतात असे एकही महिला पुरुष सुटत नाही। वेळोवेळी कोरोनाच्या काळात ह्या श्रीमती भौरीबाई हिरालाल संचेती आणि आमचे वैकुंठवासी हिरालाल बाबूलाल संचेती यांच्या स्मरणार्थ ह्या संचेती परिवार आमच्या गावासाठी मी माजी सरपंच दिलीप पंडित रदाळ मी सरपंच होतो तेव्हासुद्धा जवळजवळ 15-20 वर्षापासून ते आमच्या गावासाठी आर्थिक मदत कोरोनाच्या काळात अन्नदान सर ह्या स्वरूपात ते आम्हाला मदत करत असल्यामुळे परिस्थिती अशी आहे की ह्या जन्मभूमी त्यांचं शेंगोळा गाव ह्या गावाचं ते जणू काही ऋणू फेडत आहे, त्यानिमित्ताने ह्या परिवाराचं आम्ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण जवळजवळ आजसुद्धा माझी पत्नी मीना दिलीप रदाळ हे सरपंच आहे, तरी आमची संपूर्ण सभासद बॉडी हे त्या परिवाराचे संपूर्ण गावाचं आज त्यांना अन्नदान दिलं आहे। त्या परिवाराचं गावाच्या वतीने आम्ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तसेच आमचे हिरालाल बाबूलाल संचेती आमचे प्रमसनी गुरुवर्य मित्र ते जवळजवळ 20 वर्षापासून आमचं त्यांचं या गावाची नाळजुळणी आहे, त्यांची जन्मभूमी असल्यामुळे त्यांचा मागचा परिवार या गावाचं जणू ऋण फेडतो आहे। त्यांचा वैयक्तिक तसं पाहिलं तर राजकीय दृष्टी त्यांचा या गावाशी काही संबंध नाही, पण एक आपुलकी जन्मभूमी या निमित्ताने वेळोवेळी कोरोनाच्या काळात आर्थिक मदत करता आणि आज त्यांना आम्ही सांगितलं की कोरोनाच्या काळात तुम्ही मदत करताच, तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या संपूर्ण गावाला तुम्ही अन्नदान द्या, त्यांची आमची हाकेची मागणी
आमचे निलेश हिरालाल संचेती या शेटने स्वीकारली आणि शेटने स्वीकारल्यानंतर ते त्यांनी संपुटात आणून आज आमचं संपूर्ण गाव त्यांनी आज पूर्ण महाप्रसादसारखं अन्नदान स्वरूपात त्यांनी संपूर्ण गावाला अन्नदान दिलं आहे। त्या निमित्तानं आपू हे संचेती परिवार आणि आमचे हिरालाल बाबूला संचेती जवळजवळ 20 वर्षापासून आजच्या 20 वर्षापासून त्यांनी आम्हाला राजकारणाचा मार्ग सांगून आजच्या 20 वर्षापहिले आम्ही सहकार सोसायटीत चेअरमनपद मी स्वीकारलं। 20 वर्षानंतर हिरालाल बाबूला संचेती उर्फ लाला शेठ त्यांच्या काळापासून 20 वर्षापासून आज बी आमची सहकार सोसायटी हे बिनविरोध निघत आहे। आजपर्यंत बी आज बी बिनविरोध आहे संचालक मंडळी। जवळजवळ त्यांच्या कार्यानं या गावातसुद्धा त्यांचं ऋण फेडणं आहे। त्यानिमित्तानं आज आपल्यात हयात नाही ते हिरालाल बाबूला संचेती लाला शेठ आपल्या हयात नाही, तरी त्यांची धर्मपत्नी श्रीमती भवरीबाई हिरालाल संचेती त्या आज आपल्या उपस्थित आहे। त्यांच्या सहकार्याने त्यांचे मुलं आणि त्यांच्या सुना नातू अंडे हा परिवार आपल्या सासूचा जो आदर्श आणि हिरालाल बाबूलाल संचेतींचा जो आदर्श आहे त्या आज आपल्यात हयात नाही, तरीसुद्धा ते तो त्यांचा वारसा जोपत आहे आणि त्या वारसामागे त्यांचं निस्वार्थीपण आहे। त्यांच्यामागे निस्वार्थीपणा त्यांचा काहीच नाही, फक्त आपल्या गावाची जन्मभूमी आहे, आपल्या गावाचे म्हणजे लोक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, ते त्यांना भेटतात। त्यांचा आर्थिक मदत म्हणून कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी अशी एकही महिला आमच्या गावात सुटली नाही। कोरोनाच्या काळात 1000 रुपयाचे किट त्यांनी मदत म्हणून पुरुषांना मदतींना मदतीचा हात म्हणून त्यांनी अशी कोरोनाच्या काळात मदत केली। आणि प्रत्येक कोरोनाच्या काळात हा संचेती परिवार आपल्याला आर्थिक मदत करतो, तरी ह्या परिवारानं जवळजवळ श्रीमती भवरीबाई हिरालाल संचेती आपल्यासोबत असताना ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे। जवळजवळ तसेच त्यांची सून स्ववर्ष दीपक संचेती आणि स्व प्रतिभा मनोज संचेती आणि स्व हर्षा निलेश संचेती आणि स्व शीतल राकेश संचेती हा चारही भावांचा परिवार, चार मुलं, चार सुना, नातवंडे आणि तसेच ह्या कार्यक्रमात आमच्या गावाचे पूर्ण सहभागी आहे। आमचे उपसरपंच संदीप साळवे, तसेच आमचे ग्रामपंचायत सदस्य वजीरभाऊ तडवी, मोहनभाऊ बेलेकर आणि आमचे देवगिरीभाऊ गोसावी आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्या परिसराचे आमच्या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजधरभाऊ पांढरे आणि रोजगार समिती अध्यक्ष समाधान पाटील यांनीसुद्धा ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित दिली, तरी मी त्यांच्या गावकऱ्याच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने जेवढे कौतुक करावं वेळात वेळ काढून भाऊनीसुद्धा आम्हाला आधी या कार्यक्रमाला उपस्थित दिली। आमच्या गावकऱ्याच्या वतीने, गाव ग्रामपंचायतच्या वतीने, आमचे नेते माजी जलसंपदा मंत्री गिरीजाभाऊच्या वतीने आम्ही ह्या परिवाराचे आभार मानतो आणि जेवढं कौतुक करावं तेवढं आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही त्यांचे शब्द सुमनांना स्वागत करतो। तरी असेच दानशूर जाते हे आमच्या भाऊंनी सांगितलं माजी लाभार्थी राजधरभाऊनं की हे काही कोणाच्याच नशिबात नसतं, पण ते जाणकार आहे। जाणकार म्हणजे शून्यातून प्रगतीपथाकडे त्यांची वाटचाल झालेली आहे। ते आमचे भवरीबाई हिरालाल संचेती आणि आमचे लाला शेठ या दोघी दापण त्यांना झिरो परिस्थितीतून त्यांनी प्रगतीपथावर नेलं आहे। आणि आज हा परिवार कंट्रक्शन आहे, त्यांचं होलसेल व्यापारी आहे, किराणा दुकान आहे, डीलरशिप आहे, एक मुलगा इंजिनियरला आहे, एक दोन मुलं जळगावले आहे, एक मुलगा जामनेरला आहे, सर्व व्यापारी लाईनमध्ये प्रगतीपथावर आहे। तरी मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अशी विनंती करतो या परिवाराला परमेश्वर उदंड आयुष्य देव, त्यांची भरभराटी हो। मध्ये या ठिकाणी निलेश भाऊ संचेती आमचे जुने सहकारी लाला शेठ यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आज नगर भोजन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं अन्नदान हे श्रेष्ठदान असतं असं म्हणतो, त्याप्रमाणे त्यांनी अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं या गावा आपण पाहतो की माणूस जसजसा श्रीमंत होतो तसतसा तो गावापासून दूर जातो असं आपण ऐकू नये, परंतु आज या ठिकाणी नेमकं उलट आहे। हा संचेती परिवार आहे आणि खऱ्या अर्थानं आमचे लाला शेठ एवढे मोठे दिलाचे माणसं होते, खूप मोठं काकाजींचं काळीज होतं आणि सदैव काकाजी आमच्यासोबत सहकारी म्हणून त्या ठिकाणी राहिले। जामनेरला आम्ही काकाजींकडे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी भेटलो आणि काकाजींना ज्या ज्या वेळेला आम्ही भेटलो असेल त्या वेळेला काकाजींनी आम्हाला खूप असं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे। दिलीपने या ठिकाणी सांगितलं की कोरोनाच्या काळातसुद्धा या गावात त्यांनी ते किट वाटले। खऱ्या अर्थाने मित्र दुसऱ्याचं जो दुःख जाणतो
तोच खरा जाणकार असतो. आणि अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे बाचे चिप्पडजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या गावच्या सरपंच मीनाताई, दिलीप भाऊ, समाधान भाऊ सावळे साहेब, त्याचप्रमाणे वजीर भाऊ, देवगिर भाऊ, आमचे पिंटू चिप्पड हेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं मित्र, आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमी, जन्मभूमी आणि कर्मभूमीचे उपकार माणूस शेवटपर्यंत फेडू शकत नाही. एवढे काही उपकार आपल्याला जन्मभूमीचे आणि कर्मभूमीचे असतात, परंतु थोडं थोडं का होईना ते ओझं उतरवण्याचं काम संचेती परिवार या ठिकाणी करत आहे. भवरलाल आई या ठिकाणी, भवरी आई या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की काहीतरी केलं पाहिजे. फक्त आपल्या स्वतःसाठी माणूस कायमस्वरूपी करतो, पण जो दुसऱ्यासाठी करतो ती व्यक्ती फार मोठी राहते. आणि अशा पद्धतीने हा परिवार या गावाची नाळ या ठिकाणी जोडू नये. मी या गावाच्या वतीनं, या पुऱ्या शेंगळा नगरीच्या वतीनं मी संचेती परिवाराकडे धन्यवाद देतो. आणि काकाजीच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे निलेश भाऊ, त्यांचे सर्व भाऊ या मार्गक्रमण करीत आहे. पुनश्च मी आपल्या साऱ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. मी संदीप साळवे, उपसरपंच शेंगळा ग्रामपंचायत. शेंगळा गावामधील निलेश संचेती हे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ उर्फ लाला शेठ यांच्या स्मरणार्थ गावामध्ये त्यांनी नगर भजन आयोजित केलेले आहेत. एखादी व्यक्ती गावाशी नाळ जोडून गावाला मदत करत असेल तर ते कौतुकाची गोष्ट आहे. तर मी निलेश संचेती आणि त्यांचा इतर परिवार या सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी 20 वर्षापासूनही गावाकडं जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं आहे. आडेअडचणीच्या वेळेस मदत करतात. करोनासारख्या महामारीच्या काळातसुद्धा त्यांनी गावातील प्रत्येक स्त्रीपर्यंत एक आरोग्याची किट आणि आर्थिक मदत म्हणून मदत केलेली आहेत. योगायोगाने आज माजी जिल्हा परिषद सदस्य राजदरजी पांढरे आणि समाधान पाटील हे सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. त्या सगळ्यांचे आणि संचेती परिवाराचे मी गावाच्या वतीने आभार मानतो. आणि त्यांनी असंच कार्य आणि समाजकार्य करत राहावं आणि गावाकडं लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.